नमस्कार मित्रांनो, मराठी वर्ल्ड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी बाबासाहेब कीर्तीशाही. आज एक नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे, केंद्रीय जात प्रमाणपत्र. तर केंद्रीय जात प्रमाणपत्र कुठे मिळते, कशासाठी लागते आणि त्याचा उपयोग काय, तर ह्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अप्लाय कुठे, की तिथून आपल्याला ते केंद्रीय जात प्रमाणपत्र मिळणार आहे, त्याचा अवधी काय, किती वेळ लागणार, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा. चला तर व्हिडिओ चालू करूया. केंद्रीय जात प्रमाणपत्र हे जे मेडिकलचे विद्यार्थी CET दिल्यानंतर मेडिकलला ॲडमिशन घेण्यासाठी या जात प्रमाणपत्राची गरज असते. यामध्ये SC ST OBC एवढ्या काही जाती असतील त्या जातींसाठी शासकीय नोकरी असू द्या किंवा शासकीय कोणत्याही कामासाठी आपल्याला केंद्रीय जात प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. तर जे विद्यार्थी NEET गेलेले आहेत, JEE गेलेले आहेत, ज्यांचे नंबर लागलेले आहेत, जे मेरिटमध्ये आलेले आहेत, अशा जे बॅकवर्ड क्लासमध्ये असतात, मागासवर्गीय विद्यार्थी असतात, तर यांना हे केंद्रीय जात प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. जरी तुमचं कास्ट व्हॅलिड जरी असलं तरी आपल्याला केंद्रीय जात प्रमाणपत्र हे लावावंच लागतं. तर त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्यानंतर ते अप्लाय कुठं करायचं, त्याची प्रोसेस काय, त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात, तर त्यासाठी जे आवश्यक डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स आहेत तुमचं आधार कार्ड, राज्याचे अनुसूचित जाती जमाती OBC जे काही तुमची कास्ट असेल त्याचं एक जातीचं प्रमाणपत्र, त्याला राज्याचंच एक राज्याचंच म्हणतात कास्ट सर्टिफिकेट असतं आपलं महाराष्ट्राचं, कोणत्या जिल्ह्यात भेटतं ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा SDO ऑफिसला कास्ट सर्टिफिकेट मिळतं, तर त्याला राज्याचे जातीचे प्रमाणपत्र म्हणून संबोधन केले जाते. 3 SSC HSC प्रमाणपत्र, आपण नॅशनॅलिटी पण म्हणतो त्याला, आदिवासी प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला, हे डॉक्युमेंट यामध्ये मॅन्डेटरी आहेत. ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला हे डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडून द्यावं लागतं. तर हा अर्ज कुठं करायचा, तर अर्ज हा तहसील ऑफिस, SDO ऑफिस, त्याच्यानंतर जे उपविभागीय अधिकारी असतात जिल्हाधिकारी त्यांच्याकडे केला जातो, जिल्हाधिकारी त्यानंतर सिटी डिव्हिजनल सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट तालुका मॅजिस्ट्रेट ऑफलाईनमध्ये ठेवला, म्हणजे याची कोणतीही ऑनलाईन प्रोसेस नाही आहे. आणि हा या प्रकारे आपल्यासमोर दिसतो. तर हे सर्टिफिकेट फॉर्मॅट OBC साठी आहे. फॉर्म द सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लास NCL अप्लाइंग फॉर ॲडमिशन टू सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन CEI अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, असा फॉर्मॅट आहे. तर इथे लिहिलेलं आहे बघा, दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री सो अँड सो, इथं तुमचं नाव राहील, सन ऑफ, डॉटर ऑफ, जे काही असेल
त्यांच्या वडिलांचं नाव राहील. त्यानंतर टाऊन विलेज जे काही तुमचं असेल ते डिस्ट्रिक्ट डिव्हिजन इथं लिहायचं. त्याच्यानंतर युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश किंवा आपला महाराष्ट्र. हा त्याचा फॉर्मॅट आहे, हा ओबीसीचा फॉर्मॅट आहे. आणि इथं त्याचं सही किंवा शिक्के जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा तालुका मॅजिस्ट्रेट यांचं इथं स्टॅम्प राहील. इथे कोणाकोणाकडे अप्लाय करता येतं त्यासाठी हे जे काही अधिकारी आहेत आपल्या तालुक्या जिल्ह्यातले यांच्याकडे आपल्याला अप्लाय करता येत आहे. त्यांच्या संबंधी इथे खाली माहिती दिलेली आहे. त्यानंतर हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आहे SC ST साठी. हा SC ST सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये सेम इथे तुमचं नाव येईल, इथं तुमच्या वडिलांचं नाव येईल, इथं तुमच्या गावचं नाव येईल, इथं तुमचा जिल्हा येईल, इथं तुमचं राज्य येईल आणि इथं तुमची कास्ट. अशी इथं आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर परत इथे तुमचं नाव येईल, इथे तुमच्या वडिलांचं नाव येईल, इथं विलेज येईल, इथं डिस्ट्रिक्ट येईल आणि इथं राज्य. त्यानंतर ह्या राज्यामध्ये म्हणजे कोणी तुमचं कास्ट इश्यू केलं त्या ऑफिसचं नाव येईल, इथं कधी इश्यू केले ती डेट येईल म्हणजे ती तारीख येईल. जेव्हा तुम्हाला कास्ट भेटतं ना तर त्यावरती तारीख असते, ती तारीख येईल. त्यानंतर परत तुमचं इथं नाव येईल, इथं तुमचं विलेज येईल, इथं जिल्हा येईल आणि इथं राज्य. इथं त्या अधिकाऱ्याची सही शिक्का मी तुम्हाला इथे हे प्रमाणपत्र 8 ते 15 दिवसामध्ये तालुक्याच्या ऑफिसला आपल्याला भेटून जातो तहसीलदार साहेबांकडे. त्याच्यासाठी मराठी एक अर्जच एक फॉर्मॅट आहे बनवलेला आहे मी. ज्यावेळेस माझ्या एका रिलेटिव्हचं मी दाखल केलं होतं त्यावेळेस मी हा अर्ज दिला होता. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच याची माहिती, आणि कास्ट फॉर्मॅटसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हा अर्ज आपल्याला त्याच्यासाठी खाली ह्या अर्जामध्ये असं हा अर्ज आहे प्रति माननीय तहसीलदार साहेब तालुका तुमचा जो असेल तो जिल्हा जो असेल तो महाराष्ट्र विषय केंद्रीय जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत. त्याच्यानंतर तुमची SC ST OBC जी काही असेल मी इथं ते अनुसूचित जातीचं होते म्हणून तिथं मी ते अनुसूचित जातीमध्ये तिथे कास्ट काही येईल, इथं काही समजा जी काही कास्ट असेल तुमची ती कास्ट येईल. त्याच्यानंतर अर्जदार कुमार कुमारी श्री श्रीमान जे काही असेल ते महोदयवरील विषयी विनंती मी करतो कुमी इथे नाव अर्जदाराचे नाव इथं अर्जदाराच्या वडिलांचं नाव राहणार जे काही गाव असेल ते तालुका जिल्हा तेथील रहिवासी असून माझी जात अनुसूचित जातीमध्ये किंवा जे काही तुमचं हे असेल पुढील शिक्षणाकरिता केंद्रीय जातीचे प्रमाणपत्र गरजेचं असल्याने माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय जातीचे प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. इथं आपला विश्वास सोबतचे डॉक्युमेंट्स काय लावायचे सोबत आधार कार्ड राज्याचे अनुसूचित जाती प्रमाणपत्र म्हणजे जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कलेक्टर डिपार्टमेंटकडून जे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याला राज्याचं कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतात जातीचं प्रमाणपत्र. तर ते त्याच्यानंतर SCC मार्क लिस्ट आदिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं दाखवतं इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने तहसील ऑफिसला जमा करायचा. आपल्याला
अर्ज जमा केल्यानंतर ते त्यांच्या आवक जावकला एक ओसी देतील, 8 ते 15 दिवसामध्ये जाऊन आपल्याला परत तिथं चेक करायचं, आपला सर्टिफिकेट तयार झालेले असेल. जर काही याच्यामध्ये त्रुटी असतील तर ते त्रुटी सांगतील, त्यानुसार त्यांना डॉक्युमेंट तिथं सबमिट करायचे आणि आपलं केंद्रीय जातीचं प्रमाणपत्र हे घेऊन यायचं. तर ही त्याची प्रोसेस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा. धन्यवाद.